तर हॅलो फ्रेंड्स, स्वागत तुमचं आमच्या विद्युत फूड सेंटरमध्ये. आपली जी आजची रेसिपी आपण करणार आहोत ती करणार आहोत पुडिंग. तर बेसिकली पुडिंग ही आपल्याकडे जी डिश नसून एक बाहेरची डिश आहे जी आपण आज करणार आहोत. तर बेसिकली पुडिंग ही एक स्वीट डिश आहे आपण जी करणार आहोत. तर आपल्या किचनकडे जाण्या अगोदर बघूया आपल्या पुडिंगची एक झलक एक्झॅक्टली कशी आहे ती रेसिपी. तरी होती आपल्या जी रेसिपी पुडिंग. तर बघूया साहित्य काय कृती काय तर आपल्या किचनमध्ये बघायला. तर हॅलो फ्रेंड्स, स्वागत तुमचं आमच्या किचनमध्ये. आपली जी आजची रेसिपी आपण करणार आहोत ती करणार आहोत पुडिंग. तर बेसिकली पुडिंग ही आपल्याकडची डिश नसून एक भारतीय डिश आपण करणार आहोत. तर बेसिकली एक स्वीट डिश आहे. तर बघूया साहित्य काय काय आहे ते. तर बघू शकतो आम्ही ब्रेड घेतलेलं आहे. ब्रेडचे आपण 10 साईज घेतलेला आहे. इथं आपण कस्टर्ड पावडर घेतलेला आहे 4 चम्मच. बेसिकली कस्टर्ड पावडर तुम्हाला इझिली बाजारात मिळून जाईल, तुम्ही घेऊ शकता. इथे आपण दूध घेतलेलं आहे 2 वाट्या. इथे आपण 2 वाट्या साखर घेतलेली आहे. पाणी घेतलेलं आहे. इथं आपण काजूची पेस्ट घेतलेली आहे, काजू पावडर घेतलेली आहे. तर आपलं हे सर्व साहित्य आहे पुडिंगसाठी. तर बघू आपली कृती कसं करावं कृतीकडे. आपण बघू शकता आपण कृती सुरू करतो आहे. आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी. आपली कढई तापलेली आहे. 1 वाटी साखर टाकलेली आहे. तर बेसिक आपल्याला जो साखर आहे आपण पहिला पाक करून घ्यायचा आहे. आपला जो गॅस आहे तो पण मीडियम आचवरती आहे, मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता आपला जो पाक आहे रेडी झालेला आहे. आपली साखर पूर्णपणे वितळलेली आहे. तो आता आपण एका प्ले बाउलमध्ये काढून घेतो आहे केकच्या. आपण बाउलमध्ये तो पाक काढून घेतला पूर्णपणे. बघू शकता आपण पाक पसरून घेतो सर्वात आधी. मी ते लेवल करून घेतो आहे. आता मी साईडला ठेवतो. बघू शकता आपण आपला पाक झाला होता. तर आपण पुढली कृती करून घेतो आहे. आपण ब्रेड घेतलेले आहेत. तर आपण ब्रेडच्या ज्या कडा आहेत त्या कापून घेतो आहे. जे कॉर्नर असते आपण ते कट करून घेतो आहे बेसिकली. तर अशा प्रकारे आपण सर्व ब्रेडचे कॉर्नर काढून घेऊया. आता कट करून घेऊया. बघू शकता फ्रेंड तुम्ही आपल्या ज्या ब्रेडच्या कढयात कापून झालेल्या आहेत. आता आम्ही ब्रेडचा भुगा करून घेतो आहे, मतलब कापून घेतो आहे. बिकॉज आपण मिक्सरला आता फिरून घेणार आहोत, ग्राइंड करून घेणार आहोत सगळे ब्रेडचे पीसेस. म्हणून ते कापून घेतो थोडे थोडे लहान पीसमध्ये. तुम्ही बघू शकता आपण ब्रेडचे लहान लहान पीसेस करून घेतलेले आहेत. आता आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत, त्याची पावडर करून घेणार आहोत मिक्सरला फिरून. त्यामुळे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण याची पावडर करून घेतलेली आहे ब्रेडच्या चुराची. पुरा चुरा करून घेतलेला आहे बारीक. तुम्ही बघू शकता आपण ब्रेडचा चुरा करून घेतला होता. तर आता आपण पाणी घेतो आहे 1 वाटी. आपण जी पावडर घेतली होती कस्टर्ड पावडर ती यात मिक्स करतो आहे. बेसिकली आपण 4 चम्मच पावडर घेतली होती आणि 1 वाटी पाणी घेतलं होतं.
आपण ते मिक्स करून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता तुम्ही आम्ही गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यावर दूध टाकलेले आहे। तर दूध तापलेलं आहे, तर बरोबर साखर टाकतो याच्यामध्ये, त्यामुळे मिक्स करून घेतो एकत्रितपणे। मग आपण जे लिक्विड फॉर्ममध्ये कस्टर्ड करून घेतलं होतं ते आपण पुढे ॲड करणार आहोत। तर मिक्स करून घेऊया एकत्रितपणे। तर बेसिक आपल्याला कंटिन्युअसली मिक्स करावं लागणार आहे, नाहीतर ते खाली लागू शकतं। आपलं थोडंसं घट्ट झालं तर आपण जे मगाशी पावडर करून घेतलेली आहे ब्रेडची, त्याचं ॲड करणार आहात वरून थोडी थोडी। तर कंटिन्युअस आपण मिक्स करून घेतो आता। तर मग आपण जो ब्रेडचा चुरा करून घेतला तर पूर्ण ॲड करतो आहे। तुम्हाला हे कंटिन्युअसली मिक्स करत राहावं लागेल जेव्हा तुम्ही ब्रेडचा चुरा टाकाल वरून ॲड करशाल। बेसिकली आपण जसं बॅटर असतं आपलं केकचं तसं पुणे करून घेणार आहोत आता मिक्स। आता बरोबर काजू पावडर टाकतो याच्यामध्ये, आमची जी घ्याची फ्लेम आहे ती पूर्णपणे मंद आहे, मीडियम याच्यावर ठेवलेली आहे आम्ही, स्लो मीडियम मी सर्व करतोय। तुम्हाला पण असंच करावं लागेल। तर बघू शकता फ्रेंड आपलं जे पुडिंगचं बॅटर आहे रेडी झालेलं आहे पूर्णपणे। आता मग आपण जे पाक काढून घेतलेलं का प्लेट बाउलमध्ये त्याचं पण ते काढून घेणार आहोत। तर बेसिकली फ्रेंड आम्ही याच्यावरून दूध ॲड केलं आहे थोडं, अर्धी वाटी, जेणेकरून ते मिश्रण मिक्स व्हावं नीट, आपलं बॅटर नीट व्हावं रेडी। आपलं बॅटर पूर्णपणे झालेलं आहे तुम्ही बघू शकता। आता मगाशी आपण जे करून घेतलेलं बाउलला बाउलमध्ये आपण पाक काढून घेतला तसं त्याचबरोबर आपण टाकणार आहोत ते। बघू शकता फ्रेंड आपण याची लेवल करून घेतो आहे एकत्रितपणे सर्व साईजकडून। आणि तुम्ही बघू शकता इकडे आम्ही गॅसवरती कढई ठेवलेला आहे आणि त्यात थोडं पाणी टाक ठेवलेलं आहे आणि एक जाळी ठेवलेली आहे। आपण जी प्रक्रिया आपण केक करता करतो तशी सेम प्रक्रिया आपण याच्याकरता करणार आहोत। तुम्ही बघू शकता तुम्ही आपलं जे भांडं आहे त्याला आपण कवर करून घेतो आहे पेपरने। तर बेसिकली हा पेपर मला इझिली मिळून जाईल बाजारामध्ये।
तर डायरेक्ट आपण हे भांडं आपली जी कढई याच्यात ठेवणार आहोत आणि वरून झाकण लावून ठेवणार आहोत 20 मिनिटाकरता. आणि आपली गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम याच्यावर ठेवलेली आहे आपण. आपण 20 मिनटं ठेवणार आहोत मीडियम याच्यावरती होण्यासाठी. तर आपण बघू शकता आपले 20 मिनटं झालेले आहेत फ्रेंड. आम्ही आता एकदा चेक करून बघतो आहे आपलं जे पुडिंग आहे झालं की नाही एक्झॅक्टली. बघू शकता आपलं पुडिंग ऑलमोस्ट झालेलं आहे. तर गाईस तुम्ही बघू शकता आपले जे पुडिंग आहे ते रेडी झालेलं आहे. तर आता मी आता कुकरमधून काढून घेतलेलं आहे भांड्यातून. तर आता मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे 2 तासाकरता. तर गाईस तुम्ही बघू शकता आपले जे पुडिंग आहे ते रेडी झालेलं आहे. आता आम्ही हे 2 तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं आता आम्ही काढून आणलं आहे. आम्ही ते काढतो आहे आता. तुम्ही बघू शकता आपलं पुडिंग रेडी आहे. मला मी कट करून दाखवतो एक पीस. मी चेक करा बघा हे. तुम्ही बघू शकता हे पूर्णपणे सॉफ्ट आहे. तर तुम्ही नक्कीच हा रेसिपी घरी एकदा ट्राय करा आणि नक्कीच सांगा मला कमेंट बॉक्समध्ये कसे झाले ते पुडिंग. ते नक्कीच ट्राय करा. तर होप तो भाई तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडली असेल. नक्कीच रेसिपी घरी तुम्ही ट्राय करून बघा आणि नक्कीच सांगा मला कमेंट बॉक्समध्ये कसे झाले ते. आणि जाणार व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असंच काही रेव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला विदू स्कूल सेंटरला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटू पण पुढच्या वेळी नवीन काही रेसिपी. धन्यवाद.